नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या विनंतीनुसार हा व्हिडिओ मी बनवत आहे. बरेच शेतकऱ्यांच्या फोन कॉलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर थोड्याशी माहिती आपल्याला मेथी पिकाबद्दल मिळावी व त्याची संपूर्ण माहिती कसे करता येईल त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती मिळावी या अनुषंगाने हा मी मेथीचा व्हिडिओ बनवत आहे. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर आला असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करत चला. तर बंधूंनो, मेथी का करायची व जास्त पैसे का मिळतात? मित्रांनो, मेथी हे पीक भाजीपाला पिकामध्ये, मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर आपण संपूर्ण आहारात करण्यात येतो. तर बहुतेक भागात मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये मेथीची लागवड करून अगदी 25 ते 30 दिवसामध्ये लाखो रुपये शेतकरी कमवत असतात. तर आज ते आपण वर्षभर सतत त्याचा वापर जर आपण करत राहिला तर सतत वर्षभर येणारे पीक आहे. फेरफार करून पण त्याची लागवडी केली जातात, पिकाची फेरफार करून पण. आणि यावर्षी सरास 90% शेतकऱ्यांना चांगलेच दर मिळालेले आहेत. पण एक मोठी चूक झाली आहे. तर खालील चुका आपल्याला फाईंड करण्यात येतील की आपल्याला कोणकोणत्या चुका उपाययोजना करावी लागेल जेणेकरून आपली पण फसवणूक होणार नाही. आणि थोडक्यात आपण त्यावरती संपूर्ण माहिती घेणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, तर तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण केला असाल. तर पहिला मुद्दा असा आहे कधी करायची, दुसरा मुद्दा आहे जमिनीची निवड, तिसरा आहे जमिनीची मशागत, चौथा आहे की बियाण्याची निवड, पाचवा एकरी बियाणे किती लागत असतो, सहावा लागवडीचे अंतर किती ठेवावं लागेल, सातवा मुद्दा असा आहे की आंतर मशागत आपल्याला काय करावं लागेल, आणि आठवा मुद्दा रोगराईबद्दल, आणि नववा मुद्दा पाणी व्यवस्थापन, आणि दहावा मुद्दा असा आहे की उत्पादन आणि विक्री. तर त्याच्याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहे. पहिला मुद्दा आहे मेथीची लागवड कधी करायची. तर बंधूंनो, मेथीची लागवड सप्टेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपण मेथीची लागवड करू शकतो. तर जास्तीत जास्त भाव मिळायचे संकेत हे आपल्याला सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये लागवड केलेल्या मेथीला. तर आमचं वैयक्तिक अनुभव आहे, बरेच शेतकऱ्यांचे आम्ही प्लॉट पाहिले. तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये लागवड केलेल्या मेथीला भाव चांगलाच मिळतो व चांगलेच पैसे शेतकऱ्यांचे झालेले आहेत. तर यावर्षी पण जसे कोथिंबीरमध्ये शेतकऱ्यांना पैसे झालेले आहेत तसेच मेथीमध्ये पण शेतकऱ्यांना पैसे भेटलेले आहेत, मिळालेले आहेत. दुसरा मुद्दा आहे जमिनीची निवड. तर शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला मेथी जर करायची असेल तर मेथी पिकासाठी हे जमीन जी आहे ती आपल्याला मध्यम ते काळी स्वरूपातील मेथी पिकासाठी योग्य राहील जमीन. पाणी निचरा होणारी अशी जमीन असावी. म्हणजे असं समजा की पाणी निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये तर खूप सुंदर अशी मेथी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा ठिकाणी आपण मेथी पिकाचं लागवड करू शकता जिथं पाण्याचा निचरा व्यवस्थित हो आणि जमीन पण मध्यम पण काळी कसदार असावी, जास्त पण मुरमाड जमीन नसावे. तर तिसरा मुद्दा असा होता की जमीन मशागत. शेतकरी बंधूंनो, लागवड करण्याआधी जमिनीची आपल्याला मशागत कशी प्रकारे करावी लागेल, म्हणजे जमीन जर समजा शेतकरी बंधूंनो एखादी काही आपण पीक वगैरे त्याच्यावरती जर घेतला असेल तर चांगली आडवी उभी नांगरट करून घेणे किंवा एक दोन आडवी उभी आऊत फिरवून घेणे, जमीन घट्ट असेल तर रोटर करून घेणे. असे समजा की आपल्याला जमीन जी आहे ती भुसभुशीत ठेवणं गरजेचं आहे. मेथी पिकासाठी जमीन घट्ट नको यायला पाहिजे कारण की 25 ते 30 दिवसाचं पीक असल्यामुळे ह्याला जास्त घट्ट जमीन जमणार नाही आपल्याला. तर एक भुसभुशीत जमीन ठेवावी अशी आपल्याला जमिनीची मशागत पेरणी अगोदर करावी लागेल. बियाण्याची निवड. तर शेतकरी बंधूंनो, बियाण्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आपण आपल्या मार्केटमध्ये कोणत्या जातीला जास्तीत जास्त भाव मिळत असतो त्या व्हरायटीचे त्या जातीचे बियाणे तुम्ही वापर करा. आपल्या स्थानिक जातीनुसार कदाचित तुम्ही मार्केटमध्ये गेला असाल किंवा फिरला असाल थोडंफार आपल्याला माहिती असतोच की कोणत्या बियाण्याचा वापर करावा लागेल की आपल्याला त्याचं रेट जास्तीत जास्त मिळेल. तर आपापल्या स्थानिक व्हरायटीनुसार ज्याचं मार्केटमध्ये चांगलंच आपल्याला भाव मिळणार त्या बियाण्याचा तुम्ही वापर करा. बरेचसे बियाणं मार्केटमध्ये आहेत परंतु जे दर्जेदार राहील, क्वालिटी राहील, पानाची क्षमता किंवा क्वालिटी वाज, हिरवेगार, लसलशीत पाने ज्याचे असतील त्याचं तुम्ही वापर करा. मुद्दा आहे की एक एकर मेथी करण्यासाठी आपल्याला किती बियाणं लागेल. तर बंधूंनो, पेरणी जर करत असाल तर 40 ते 50 किलो आपल्याला एकरी बियाणं लागेल. आणि तेच जर आपण फोकून म्हणजे सारा पद्धत जर करणार असाल तर 60 ते 80 किलोपर्यंत तुम्ही बियाणाचा वापर करू शकतात. आणि अजून एक कळवायचं आहे, जर आपण पेरणी केलेली कोथिंबीर जर केलं
तर जास्त जुडीने गाईचे संकेत असतात आणि पाणी व्यवस्थापन, खत नियोजन असेल किंवा फवारणी नियोजन असेल, मशागत नियोजन, तुम्हाला पेरणी केलेलं कोथिंबीरमध्ये तुम्हाला एक लेवल करता येईल, म्हणजे असं समजा की पळापळी होणार नाही, तर त्याचा वापर तुम्ही करा. आहे की लागवडीचे अंतर आपल्याला किती ठेवावं लागेल बंधूंनो, पेरणीसाठी जर पेरणी जर करत असाल तर दोन ओळीमधलं अंतर 6 इंचापासून ते 9 इंचापर्यंत तुम्ही करू शकतायत, परंतु 9 इंचामध्ये जर पेरणी जर केली तर उत्तम राहील. आणि शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला फुकून जर करायचं असेल, सारा पद्धत जर करायचं असेल, तर 3 मीटरचे रुंद वाफे बनवून तुम्ही घेऊ शकतायत. लांब निचरा होणारी जमीन असावी, म्हणजे पाणी निघून जावे, अशा पद्धतीने लांब रुंद तुम्ही वाफा बनवू शकतायत. फुकून पण त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण करू शकतायत, म्हणजे असं समजा पेरणी पण करू शकतायत आणि फोकून पण करू शकतायत. शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकऱ्यांचं मला फोन आलं की सर टोकन केलेली बेस्ट राहील का, तर सहजासहजी टोकन केलेली मिती तुम्ही टाळण्यात यावी, कारण की जास्त जुडी निघायचे संकेत नाहीत, उगाच तुमचं खर्च वाढायचे चान्सेस असतात, म्हणून त्याचा वापर करू नका. 7वा मुद्दा असा आहे की आपल्याला आंतरमशागत काय काय करावे लागेल, त्याच्यामध्ये खत नियोजन आलं, पाणी व्यवस्थापन, आणि सगळ्यात महत्वाचं असं समजा की आपल्याला नेमकं काय काय करावं लागेल. तर शेतकरी बंधूंनो, जर विचार जर केला आपण, तर मिती पीक हे कमी कालावधीचे पीक असल्यामुळं, तर मिती पिकामध्ये आपल्याला एक वेळेसच उगवणीपासून तर 12 ते 15 दिवसाच्या दरम्यान आपल्याला खुरपणी करून घेणे आवश्यक आहे. आणि शेतकरी बंधूंनो, तणनाशकाचा वापर तुम्ही सहजासहजी टाळण्यात यावं, तणनाशक मिथीसारख्या पिकाला तर तुम्ही वापर करू नयेत, कदाचित त्याचे साईड इफेक्ट भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना आम्ही स्वतः अनुभव केलेला आहे. जिथं तणनाशक वापर केलंय तिथले मालाची क्वालिटी आली नाही किंवा वाढ झाली नाही, परिपूर्ण ग्रोथ झाली नाही, आपल्याला जसं मिळायला पाहिजे तसं उत्पन्न तिथून मिळालेलं नाही, म्हणून तणनाशक सहजासहजी तुम्ही टाळल्याला बरं राहील. तर शेतकरी बंधूंनो, आंतरमशागतमध्ये आपल्याला खुरपणी झाल्यानंतर फवारणी, तर मेथीसारख्या पिकाला सहजासहजी पहिली फवारणी जी आहे ते 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी करावी, दुसरी फवारणी जी आहे ते 18 आणि 21 दिवसाच्या दरम्यान करून घेणे. आणि शेतकरी बंधूंनो, जर वातावरण समजा बिकट असेल, समजा बुरशीजन्य वातावरण असेल, पाऊस येऊन गेला असेल, किंवा धुई ज्याला की आपण जळी पडणे किंवा आपल्याला हे जे म्हणत असतो आपण धुईच, तर धुई वगैरे जर येत असेल तर त्या दरम्यान पण एक फवारणी आवश्यकतेनुसार तुम्ही बुरशीनाशकाचा आणि एखादी पीजीआर ग्रोथचा तुम्ही वापर करू शकतायत. शेतकरी बंधूंना फवारणीबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या चॅनलवरतीच येईल, तुम्हाला त्याची पण माहिती मिळून जाईल. तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंनो, अपेक्षा असेल की तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण केला असेल. आणि शेतकरी बंधूंनो, फवारणी झाल्यानंतर जर आपल्याला पण वाटत असेल की बाबा खत नियोजनमध्ये, तर आपल्याला खत नियोजनसाठी पेरणीच्या अगोदर जमिनीमध्ये काय काय वापर करावं लागेल, तर माझा वैयक्तिक अनुभव आहे शेतकरी बंधूंनो, एनपीकेचे तर मात्र आपण घेतच असतोय, परंतु तुम्ही अगोदर कोणतं पीक घेतलेलं आहे, पिकाची फेरफाट काय काय केलेलं आहे, त्या अवस्थेनुसार जमिनीच्या प्रकारानुसार खत नियोजनचा वापर करत चला. बरेच सर्रास शेतकऱ्यांची इथे चूक होत आहे, तर खत नियोजनमध्ये थोडं आपापल्या नियोजनानुसार, मातीचं स्ट्रक्चरनुसार, मातीमध्ये जे आपल्याला होणारे जे अडचणी वगैरे जे असतात, आपल्याला दरवर्षी जे अनुभव वगैरे तिथून जे मिळत असतात, तर त्यानुसार तुम्ही खत नियोजनाचा वापर करत चला. आणि शेतकरी बंधूंनो, असं समजा की आपापल्या अनुभवानुसार खताचा थोडं वापर करा. एनपीकेचे मात्र आपल्याला देऊच लागतो, सल्फर पण थोड्या प्रमाणामध्ये आणि मायक्रोन्यूट्रियंटची पण गरज असते, परंतु ते कधी द्यायचं, कसं ठरवायचं, त्याची माहिती जर आपल्याला परिपूर्ण जर पाहिजेच असेल तर मला नक्कीच कमेंट करा, मी त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रश्नाचे उत्तर देण्याचे नक्कीच प्रयत्न करेल. तर शेतकरी बंधूंना असं आहे की रोगराईबद्दल, मेथी पिकामध्ये रोगराई काय काय येते, तर सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये मावा, किडीमध्ये जे आहे ते मावा आणि नागाळी, ज्याला की आपण लीफ मायनर म्हणत असतो, जे पानावरती एकसारखं रेषा पाडत असतात पांढऱ्या टप्प्यामध्ये, जेणेकरून असं प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या पद्धतीनं मावा आणि नागाळी येत असते, तर त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक आणि एखादी बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता. सदस्य कीटकनाशकाचं त्याच्यासाठी आपल्याला योग्यशीर फायदेशीर राहील. तर सगळ्यात महत्वाचं आहे अजून मर आणि बुरशी लागत असते, तर ह्या अडचणी रोगराईमध्ये येत असतात, त्याच्यावरती पण आपल्याला काम करावं लागेल. तर असं समजा की जास्तीत जास्त प्रॉब्लेम येणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये येऊ शकतो, तर आपल्याला त्याचे ऑलरेडी येण्याचे संकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर जे काही आपण फवारणी वगैरे जर घेत असाल, तर नीमसारख्या औषधांचा तुम्ही वापर करत चला, जेणेकरून आपल्याला या साऱ्या रोगावरती कंट्रोल पण मिळेल. महत्वाचं आहे शेतकरी बंधूंनो, तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो,
मेथी पिकामध्ये पाणी नियोजन हे खूप महत्वाचं आहे. 80-90% रोल जे आहे ते पाण्याचंच आहे. शेतकरी बंधूंनो, मेथी पिकाला पाणी जे आहे ते आपल्याला नियमित पाणी नियमित पाण्याची गरज असते. जी माझा वैयक्तिक अनुभव आहे की मेथी पिकाला जर आपण पाणी द्यायचं जर ठरवलं तर 4-5 दिवसाला पाणी तुम्ही देऊ नका. मेथी पिकाला जास्त ताडण नको पडायला पाहिजे. जर ताडण जर पडली तर असं समजा की वाढीवरती त्याचे 100% वाईट परिणाम होत असतात. तर तुम्ही सहजासहजी मेथीसारख्या पिकाला 2 दिवसाच्या दरम्यान तुम्ही पाणी देत चला. आणि समजा उन्हाळ्यामधली जर मेथी पीक जर असेल तर दिवसाआड तुम्ही पाणी देणं गरजेचं आहे. जेवढं पाणी तुम्ही मेथीसारख्या पिकाला देत राहाल तर त्याची वाढ एक लेवल होईल आणि जर्मिनेशन पण छान होईल. पहिल्या टप्प्यामध्ये जर पाण्याची जर कमतरता जर त्याच्यावरती भासू लागली तर 100% तुम्ही काही खर्च करा, काही खताचा डोसा माराच वगैरे करा, तर मेथीमध्ये पाहिजे तशी वाढ आपल्याला मिळणार नाही. म्हणून असे समजा की पाणी नियोजन जे आहे ते खूप महत्वाचं आहे. पाण्याचं लक्ष आणि पाणी नियोजन एक पद्धतीनं करणं गरजेचं आहे. पाणी तुम्ही रेन पाईपच्या माध्यमातून करू शकतायत, मिनी स्प्रिंकलरचा वापर करू शकतायत किंवा फ्लडने देऊ शकतायत. सहजासहजी पाणी जे आहे ते स्प्रिंकलरनं जर केल्यानंतर थोडं पहिल्या टप्प्यामध्ये वाढ क्वचित खुंटत असते, परंतु रेन पाईप आणि मिनी स्प्रिंकलर फायदेशीर राहील. आणि फ्लडनं जर पाणी जर दिलं तर अतिउत्तम आहे. तर तसं पण तुम्ही नियोजन करू शकतायत. शेतकरी बंधूंनो, 10वा मुद्दा असा आहे की एकरी उत्पादन, मार्केट आणि विक्री. तर असं समजा शेतकरी बंधूंनो, विक्री जी आहे ते कमीत कमी 80-90 रुपये किलोपर्यंत भाव मिळत असतात. विक्री जी आहे ते सहजासहजी आपापल्या भागानुसार जर डायरेक्ट व्यापारी जर आपल्याकडे येत असतील तर डायरेक्ट तुम्ही जागेवरती प्लॉट विक्री करून देऊ शकतायत. आणि राहिला एकरी उत्पादन किती निघतो, तर एकरी हेक्टरी जे आहे ते 6-8 टन पर्यंत निघत असतो. परंतु स्थानिक व्हरायटीनुसार आपण सिलेक्ट केलेल्या व्हरायटीनुसार उत्पादन आपण ठरवू शकता. सहजासहजी 2-3 टनापर्यंत एकरी उत्पादन निघत असतो. शेतकऱ्यांना येणाऱ्या बरेचसे मेथी पिकाबद्दल येणाऱ्या अडचणीबद्दल आपण सविस्तर माहिती याच्यामध्ये देण्याचा प्रयास केलेला आहे. शेतकरी बंधूंनो, अजून तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ बरंच लांब होत आहे म्हणून थोडक्यात मी माहिती तुमच्याशी पुरवलेला आहे, परंतु 100% माहिती तुमच्याशी फायदेशीर होऊ शकते. अजून पण तुम्हाला सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या काही अडचणी असतील किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्कीच मला विचारण्याचा प्रयास करा. मी तिथं तुम्हाला नक्कीच प्रश्न उत्तर देण्याचे प्रयास करील आणि नक्कीच तुम्हाला मिळत जातील. तरी पण अजून पण तुम्हाला डिटेल्समध्ये जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉन, नोटिफिकेशन आपण नक्कीच प्रेस करत चला आणि शेअर पण करत चला, जेणेकरून इथून पुढे माहिती तुमच्या सविस्तर मिळत जाईल. शेतकरी बंधूंनो, मेथी पिकाबद्दलच कळवायचं आहे, जर आपल्याला चांगले भाव आणि चांगले दर मिळवायचे असेल तर क्वालिटी जपा. क्वालिटीला आपण कधीही डिमांड आहे. मी स्वतः मार्केटमध्ये बऱ्याचदा गेलेलो आहे की ज्याची क्वालिटी आहे त्याला लोकांपेक्षा इतरांपेक्षा चांगलेच रेट मिळालेला आहे. तर क्वालिटी पण टिकवणं खूप महत्वाचं आहे. अपेक्षा असेल हे तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब केलं असेल. तर शेतकरी बंधूंनो, अशीच काहीतरी माहिती आपण तुमच्यासाठी नवीन घेऊन येऊयात. तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.